मग हे गेले काँग्रेस बरोबर अडीच वर्षांची संपली हे इकडे बघत होते खालच्या खाली चाळीस गेले अरे कुठे गेले ते कुठेतरी निसर्ग पाहायला गेले होते ते कुठेतरी बोलले ना काय ते डोंगर हा काय काय असंच बोलते बोलत होते ते चाळीस आमदार निघून गेले मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही मुख्यमंत्र्याकडे तर इंटेलिजन्स नावाची एक गोष्ट असते रोज येऊन ते तुम्हाला सांगत असतात खबर देत असतात मुख्यमंत्र्यांना थांग पत्ता नाही आपल्या खालच्या खाली चाळीस गेले हे चाळीस जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळेला की काँग्रेस आणि एनसीपी बरोबर बसणं आणि त्यातल्या त्यात, त्यात अजित पवार बरोबर मी तिकडे मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना झालं मग एकनाथ शिंदे जाऊन भाजप बरोबर बसले मुख्यमंत्री झाले अचानक कळलं मांडीवर अजित पवार बसले आता इथून बाहेर पडलेले अजित पवारांचं नाव घेऊन मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून तिथे मांडीवरती येऊन बसले अजित पवार आता काही करता पण येईना कोणतं राजकारण सुरू आहे काय चालू आहे महाराष्ट्राचं भवितव्य हे महाराष्ट्रामधला तरुण महाराष्ट्रामधली तरुणी काम मागतायत महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रामध्ये कामगार कसा बसा काम करतोय आणि है ह्यांची फक्त मजा चालू आहे कधी यांच्या बरोबर कधी यांच्या बरोबर कधी यांच्याबरोबर का हे का असे वागतात माझी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला माझं हेच सांगणंय हे, हे माणसाशी का वागतात कारण तुम्ही चिडत नाही शांत थंड लोड्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता आणि ह्याच लोकांना वारंवार परत मतदान करता म्हणून ह्यांना तुमची परवाच नाहीये तुम्हाला गृहित धरलंय गृहीत कोण आहेत ती कोण माणसं आहेत कोण आहे महाराष्ट्रातली जनता काय उखडणार आमचं आम्ही कसेही वागलो तरी चालेल निवडणुकीच्या तोंडावरती समोर येऊ पैसे फेकून मारू तोंडावरती हे गुलाम काय करतील परत रांगेत उभे राहतील उरातारात उभे राहतील आणि आम्हालाच मतदान करतील आम्ही कसेही वागू हा जो समाज त्यांचा झालेला आहे ना तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र वटणीवरती येणार नाही कोणी कोणाही बरोबर सोबत करतय आणि कोणी कोणाही बरोबर जाते शरम पण नाही लाज पण नाही काही वाटेन नाच झालंय हो असा महाराष्ट्र कधी नव्हता आपला अशा प्रकारे गद्दारी केलेले लोक मी पाहिले आहेत एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून पाहिले आहेत मान खाली घालून जायचे लाज वाटायची तर ना केलंय तर केलंय आता गद्दारी केली आहे पण लोकांना समोर जायला भीती वाटायची त्यांना आता काही वाटत नाही या लोकांना या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आमच्या मतांचा अपमान करून देखील आम्हाला जर काही समजा वाटत नसेल ना देवच वाचो या महाराष्ट्राला कोणी कोणाच्या अभद्र युत्या करत कोणी कोणाशी अभद्र आघाड्या करत आणि मी समजू शकतो म्हणजे हे या सगळ्या फोडाफोडीचं राजकारणाचे आद्य आमचे शरद चंद्र पवार पहिल्यांदा अठ्याहत्तरला काँग्रेस फोडली ब्याण्णवला शिवसेना फोडली दोन हजार पाचला परत नारायण राणेला ना फोडलं तिकडे परत आमदार फोडले हे फोडाफोडीचं राजकारण चालतं म्हणजे होत होता आलं लोकांना काय फोडतात आता पुढे गेलं सगळं प्रकरण आता नुसतं फोडाफोडीवर राहिलं नाही आता पक्षच ताब्यात घ्यायचा तुमची निशाणीच ताब्यात घ्यायची तुमचं नावच ताब्यात घ्यायचं विशेष संपला असं तर मी कधी बघितलं नव्हतं एकनाथ शिंदेने नाव घेतलं एकनाथ शिंदेने एक निशाणी घेतली अजित पवारांनी नाव घेतलं अजित पवारांनी निशाणी घेतली अहो ते नाव आहे ना, ना शिवसेना नावाचं शिवसेना आणि तो जो धनुष्य बाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे त्याला कसले हात घालता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचं करा, करा। माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं आपत्य आहे हे अजित पवारांचं आपत्य नाही आहे महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी या गोष्टीला पक्षाचा पक्ष पळवतायत निशाण्याच्या निशाण्या पळवतायत माणसं पळवली जात आहेत ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्या महाराष्ट्राची ही दशा असल्या गोष्टीचा उत्तर प्रदेश बिहारमध्ये होतात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचं आहे आम्हाला आज आत्ता माझ्याकडे कुची कोणी पाठवली मला मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते लोक यायच्या अगोदर आणि लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचते तेही ही कुठेतरी भोजपुरी गाण्यावरती नाचते व्यासपीठावरती ज्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे ज्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव आहे त्याच्यावरती एक बाईला नाचते भोजपुरी गाण्यावरती ही लाडकी बहीण योजना आपण कुठे चाललोत हे असल्या प्रकारच्या व्यासपीठावरती अशा प्रकारच्या मुली आणून अशा प्रकारच्या गाण्यांवरती नाचवायची पद्धत हे सगळे युपी बिहार त्या बाजूला हे आपल्याकडे कधीच नव्हतं हे आपल्याकडे सुरू झालं आता आपल्याकडच्या व्यासपीठांवरती पक्षाच्या व्यासपीठांवरती राजकीय व्यासपीठांवरती अशा प्रकारच्या मुली नाचवायला आपण आणायला लागलो आता मला असं वाटतं एकनाथ शिंदे याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे हे कोडाचं डोकं आहे अ म्हातारी बेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हो या असल्या घाड्या सगळ्या राजकारणामधनं आपल्याला महाराष्ट्र वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आवाज शिवसेना असू देत राष्ट्रवादी काँग्रेस असू देत भारतीय जनता पक्ष असू देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हो कुठचा पक्ष टिकला नाही टिकला काही फरक नाही पडते महाराष्ट्र टिकणं गरजेचं आहे महाराष्ट्र बर्बाद होता का मे जर महाराष्ट्र बर्बाद झाला याचं नाव नाही घेता येणार ना आपल्याला ज्या शिवछत्रपतीने एवढं अख्खं राज्य उभं केलं एवढा मान उभा केला अटकेपार झेंडे फडकवले आपल्या मराठी शाहीने हा इतिहास आमचा सांगणारा महाराष्ट्र आम्ही व्यासपीठावरती मुली नाचवतोय एवढे महाराष्ट्रामधले सगळे प्रश्न प्रलंबित असताना आमच्याकडे चेष्टा चालू आहे थट्टा चालू आहे मजा चालू आहे मस्करी चालू आहे हा सहज मी तुम्हाला फक्त